नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं. या ठिकाणी आपण सेंट्रीफ्युगल स्विच काय असतो, सिंगल फेज मोटर मध्ये कशा प्रकारे वापरला जातो तो आपण डायरेक्ट बघू वर्कशॉप मध्ये जाऊन. हा सेंट्रीफ्युगल स्विचचा कॉन्टॅक्ट, त्याचे हे दोन टोक हे आपण मल्टीमीटरने शॉर्ट केलीत, म्हणजे इथे काय झाला, बीप असते म्हणजे तो नॉर्मली नॉर्मल पोझिशनला क्लोज आहे. नंतर हा सेंट्रीफ्युगल असेंब्ली आहे, ज्यावेळी हा ओपन होतो म्हणजे मोटर फिरायला चालू होते त्यावेळी हा पूर्णपणे असा ओपन होतो. ओपन आणि हा आता नॉर्मली जो क्लोज होता तो इथे काय झाला, ओपन झाला कॉन्टॅक्ट, म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग सॉरी स्टार्टिंग वाइंडिंग कॅपॅसिटर इथे वेगळा झाला सप्लायपासून. पण हा कधी ओपन होतो, ज्यावेळी 80% स्पीड होतं. आता नॉर्मली क्लोज आहे, ज्यावेळी फिरायला चालवणार रोटर त्यावेळी हा पूर्ण क्लच असा ओपन होतो. आता आपण एकदा ट्राय करून बघू. आता या पोझिशनला तो नॉर्मली क्लोज आहे, बी बसते. आपण या ठिकाणी फिरायला का रोटर फिरवायला चालू केलेली आहे, अजून स्विच तो क्लोज पोझिशनला दिसत आहे. आता हळूहळू ओपन होत आहे ना दिसतो, म्हणजे 80% एवढं स्पीड झालं की त्या ठिकाणी तो स्विच ओपन होतो. सेंट्रीफ्युगल असेंब्ली ओपन झाल्यामुळे आणि पूर्णपणे रनिंग स्टार्टिंग वाइंडिंग आणि कपॅसिटर सप्लाय पासून वेगळा. आता जसजसं स्पीड कमी होत जायचं त्या ठिकाणी तो ऑटोमॅटिकली थांबल्यानंतर क्लच परत पुढे सरकेल आणि कॉन्टॅक्ट एम्प्टी होऊन जाईल. म्हणजे इथे आता तुम्ही बघत असाल तर क्लच पुढे सरकताना दिसतो हळूहळू आणि कॉन्टॅक्ट एम्प्टी झालेला आहे.